दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू देखील आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त 90 खेळाडू बसायचे, बाकी चंगू मंगू छोटू मृत्यू सगळं बाहेर फोकारा, फक्त खेळाडू बसा. नाही नाही तुम्ही दमला असतील, जावा आता खुर्चीत बसा. भरपूर तुमची रात्रीची मेहनत आम्ही पाहिली. मालेगाव टीम आपल्याला 2 चेंडून पॅनल्टी घ्यावी लागली याची देखील नोंद घ्या. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आले, डोळे फाडू नका. आणि ते 2 चेंडू तुम्हाला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधले 2 चेंडू कमी खेळावे लागतील. पहिले षटक हातांसाठी राजेश तयार होतोय. आपण पाहू शकाल पॉवर प्लेच षटक. राजेश गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. गणेश ओह बेकार, खवावर करून धोद्याला कुणखा बॉल दिला त्यालाच कळला नाही, आंधळी शॉट. हे हळदीचा परिणाम झालं काय रे? नाही ना तो लेजिम खेळाला लेजिम. हांडी भांडी का जिथे सुन्याचं तिकडे मग आपण आतड्या जिल्हा खोशाला पार ठासून ठासून. आणि बघता बघता पहिलाच बॉल आजच्या रात्रीमधला फार जात असताना धावा मिळतील इथे 4. हा येतो चौकार. पहिला चेंडू तुमचा पहा, 9:10 पहिला चेंडू पडला गेला याची नोंद घ्या. तुम्हाला सांगितलं जाणार नाहीये, तुमचे 12 मिनिटं समाप्त होतील तेव्हा तुमचा टायमिंग सांगितलं जाईल, त्यामुळे तुम्हाला प्रति षटकामागे 4 मिनिटाचा वेळ आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट वरती चेंडू आला नाही. धावा फलकावरती 6-10 आमचे शत्रुबाई करोड मध्ये आहेत टॉपला, नोंद घ्या. अजून रात्रीपर्यंत मॅच एंड होईपर्यंत किती मोबाईल फाडून बाहेर निघतायत का? संधू मारलाय, कसा तरी कुठून मारलाय, तोटकासारखा फिल्डर धावलाय, तो परत सुमडेत कोंबडी मारली, कार्यक्रम फिट झाला, चिकन खाला, रस्ता तरी तरी पियाला. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय धावा फलकावरती ऍड होतील 7. सध्याच्या स्थितीला टीम भल्याची वाटी बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे मित्रांनो समाप्त होतोय. अगदी आपण पाहू शकाल 2 चेंडू कपात केले गेलेत, त्यामुळे 2 चेंडू कमी खेळावे लागतील या शंका नाहीये. 7 धावा धावफलकावरती. चला गोलंदाजी, यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. अनंता गोलंदाजी मार्क होती तयार होते. वैयक्तिक पहिला आणि सांगी कोट्यातील दुसरे षटक अनंता तयार. झाडा झुडा गट्टा गुट्टा आडिया बांधायचा गुडगुटीत गोलंदाज. तमाशा दे काय, आणि पडदा फाडून मोकळा होतो बॅट्समॅन. भयानक कार्यक्रम, काय सांगायचं, मोकार आबाळ ना. हा चेंडू आपण खराब पाहिला. आणि बघता बघता मित्रांनो हा डबी एसटी मिस करत असताना पंचाने दर्शवलं गेलं की हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राची दाबा 8 दाबा. अक्कू टप्प्याचा चेंडू रट्टा मजबूत मारायचा होता, पण बॅट पुरली नाही. मला सांगला असता तर कशेळ्यात येल्डिंग मारून दिसब काय कामच नव्हता, येल्डिंग मारून आणली असती जरूर. अगदी हा चेंडू डॉट होताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये अनंताच्या माध्यमातून. आणि यावेळेस हो काय फटका, नाही त्याला जुनीच जागा आवडत नाही, जागेवर सांग नवीन कुलू मोकार लागली, जुनी जागा घोटलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला डीप फाईन लेग सीमारेषा पार जात असताना धाबा मिळाल्या इथे 4. चौकाराच्या मदतीनं 12 धावा धावफलकावरती टीम भल्याची वाडी जाऊन पोहोचली. मोगरजान ठोंबरवाडी पुढची लढत लाईव्हच्या माध्यमात आपण पाहत असाल तर मिड इनिंग मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. दोन्ही टीम जर उशिरानं पोहोचल्या तर दोन्ही टीमला कमी कमी चेंडू खेळावे लागतील. एक टीम टायमावरती पोहोचेल आणि दुसरी जर उशिरा आली तर त्या टीमला चेंडू कमी खेळावे लागतील. आणि दोनही जर लेट आल्या
तर तुम्ही म्हणाल आम्ही दोन्ही लेट आलोय, चार षटकांची मॅच खेळू, तिथे तुमचे चेंडू कपात केले जातील, कमी चेंडू खेळावे लागतील, याची नोंद घ्या. नानू दरवडा ज्यांच्या माध्यमातून गणेश शीद ज्याने जर तीन षटकार मारले तर 200 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. आणि इथे मात्र आता झाला हरी हरी बसर पलंगावरी, बॉल मात्र सुटलाय, उठला सुटला घरी, हा वाव दे टाइमपास. काय सांगायचं आहे तुम्हाला, टाइमपासचा इथे काहीच लिमिट नाही, कारण की तुम्हाला चार मिनिटांमध्ये एक षटक कम्प्लीट करायचे, 12 मिनिटात तीन षटक कम्प्लीट करायचे, किती टाइमपास करायचं ते तुम्हीच तुमचं ठरवा. त्यामुळे वेळेकडे लक्ष द्यावं लागेल. इथे मात्र ओहो फटका हवेत, क्षेत्रक्ष बॉल खाली डाऊन द ग्राउंड, आणि इथे मात्र टिपला असेल, महत्वाचा फलंदाज होतोय बाद, विकेट. कदाचित हो चार वाला कोण आहे, भयानक कामगिरी. जरूर तुमचा आवाज जरासा दाबा नाही, ते हेडफोन घाला, आमच्या किडण्या तिथे मिस होत आहेत. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये बारीक बारीक गडी गुडगुटीत, आणि आत्ताच अंगाची हळद धुपलेली गडी, मैदानात दाखल 15 दिवस पण नाही अजून झालं. आणि यावेळेस आपण पाहतोय नाना मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय, नाना कसा गाईल गाणं ते मात्र पाहावं लागेल. अनंता अनंता आपण काळजी घ्या, कदाचित यावेळेस हो फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोच झालाय, आणि बघता बघता हा बॉल पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय. ट्वेंटी वन 21 धावा धावपळीवरती जोडल्या गेल्यात. मला वाट काय नाही, ते रिमोटचं टायर होत ना, त्याच्यामुळे कार्यक्रम झाला. जरूर आपण पाहतोय इथे दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला मोठी लढत, परंतु पुढची लढत मोग्रज त्यांच्या विरुद्ध ठोंबरवाडी. दोन्ही टीमचे कर्णधारांना विनंती असेल, मिड इनिंग मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये टॉस होणं बंधनकारक असेल, उशिराने याल आणि सांगाल मॅच चालू आहे, आम्ही पोहोचलोय, ते ग्राह्य धरलं जाणार नाही, आपल्याला पॅनल्टीला सामोर जावं लागेल. तुमचा टायमिंग आहे मिड इनिंग मध्ये, तुम्हाला मिड इनिंग मध्ये कॅप्टनला का होईना, परंतु टॉस साठी उपस्थित राहणं महत्वाचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. उशिराने आले दोन्ही टीम, तर दोन्ही टीमला कमी चेंडू खेळावे लागतील, तीन तीन चेंडू कमी खेळावे लागतील, याची नोंद घ्या. पुन्हा सांगू नका, आणि जो संघ उशिराने येईल त्याला ज्याप्रमाणे भल्याचेवाडी टीमला पॅनल्टी घ्यावी लागली आहे, त्या पद्धतीनं चेंडूची पॅनल्टी घ्यावी लागेल, याची नोंद घ्या. यावेळेस मात्र निश्चित, मगाशी आपण पाहिला खेळत होता हरी, आता गोलंदाज आलाय पंढरी, आता कोण जाणार घरी. इथे मात्र मॅच तिसऱ्या षटकाला सुरुवात, फुलर्लेचा चेंडू होता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालं, आणि बघता नाही हावऱ्या गडी याला सांगता, हावऱ्या गडी जाग्यावर टप्पा आला असता थ्रोच, आपण तो काय दम खातो, तो नुसता टाचुक टुचुक टाचुक टुचुक टाचुक टुचुक, जमलं नाही, परंतु कुठल्याही प्रकारे नुकसान मात्र झालं नाही. अशा धाबा 22 धाबा हरीसाठी 200 रुपयांचं पारितोषिक देखील जमा आहे. आणि इथे 200 रुपयांचं पारितोषिक नाव घेतात, पहिला षटकार इथे आला गेलाय, चेंडूला पाठवला टप्पार, हा षटकार यास कशी पॉवर कपल, नवा गडी आहे, बेकार धाड आहे गडी, बारीक पण इंजन पण बारीक पण आवरेज फुल बेकार ठोकलाय षटकार. माझ बॉल आलाय इथे मात्र निश्चित, नानाने चांगला गायलाय गाणं, परंतु आमचा डीजे वाला मात्र शांताबाई असं जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल, गोलंदाजी मार्क होती पंढरी. यावेळेस मात्र इथे चेंडून उंची गाठली, लांबी कमी, क्षेत्रक्षक बॉल खाली, जजमेंट नाहीये. आणि इथे मात्र बघता बघता भोतरा फाटला, देखताय जिलबीवर मांगताय भजिया, पासला एक धाला तीन, चकबार 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 तीन का,
त्यांचा कार्यक्रम वेगळा झाला, पण काय सांगता यांचा वेगळा झाला. मोगरजवाल बरं लवकर नाही तसा घाबरू नका. 300 नाही, 3 षटकारासाठी 200, गणेश शीत साठी पारितोषिक आहे, जरूर आमच्याकडे जमा आहे. पाहावं लागेल गोलंदाज पुन्हा एकदा पंढरी. यावेळेस मात्र फटका, मिस टायमिंग आहे, स्वतः गोलंदाज पंढरी बॉल खाली येतोय, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. इथे मात्र विकेट फलंदाज होतोय बाद. मोगरजवाल्याला ठावा उदा म्हणून तर त्या काय केला, तर 7 वाजता जेवणावाडा सुरुवात केली ती मध्ये फार्मातूनच ऐका, लवकरच आरडाओरडा भरला जा निश्चित. जाऊया, इथे विकेट घेतली गेली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. गुरु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गुरु दाखल झालाय. आता गुरु प्रदर्शन कशा प्रकारचं या मॅच मध्ये करणार ते मात्र पाहावं लागेल. आजचं थोडस वातावरण थोडस वेगळं होतं, परंतु निश्चित आयोजकांच्या वरती राहिलेले इकऱ्या अर्थाने मायेची छाया आणि तिथे कुठेतरी ते वातावरण थांबलं. यावेळेस हो बेकार, याला झाली खाई, याच्या दर्शनाला अलिकांची बाई. नाही तो जे पण काय सांगायचं, आता बरंच दिवस झालं ना बॉलाची सवय नाही राहिली तर वा परिणाम झाला. कोईमिल गया मधलं जर पाहिला तर निश्चित आपण पाहतो ते धूप, ते कदाचित आज आमच्या सुरेश निरगुडा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. हातामध्ये सुसमोजे शिरमी टाक फुटलेली बोटा, आज पाहावं लागेल गोलंदाज पंढरी. यावेळेस उडवला गेला क्षेत्ररक्षक होता थर्डिया सर्कल मध्ये, त्याच्या डोक्यावरून एक धाव तर प्रचंड वेगाने घेतली गेली. बघता बघता चेंडू मात्र सीमारेषा पार जात असताना धावा मिळायला गेले 4. षटक क्रमांक बघता बघता मित्रांनो इथे समाप्त होते 3, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर भल्याची बडी टीम जाऊन पोहोचली 2 गड्याच्या मोबदल्यात 38 धावा. कमालीची बॅटिंग. चला 12 मिनिटात आपण बरोबर 3 षटक कंप्लीट केलेली आहेत. या षटकासाठी आपल्याकडे 4 मिनिटाचा अवधी आहे. 38 धावा जदाव फुलकावरती आहेत. मिस्टर किर्या कॅमेरामनच्या भूमिकेत आपण पाहतोय. टीम मीटिंग घेऊ नका, आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली. पाणी पित नाही भल्याची वाडीवाले मला वाटतं. नानाला लवकर सोक लागेल, कारण की सध्या अजून सराव नाहीये. धूळ खायचा जरूर, चला पाणी पोचवा लगेच, थोडस स्पीड अप राहू द्या. ठोंबरवाडी टीमचे कर्णधार आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. ठोंबरवाडी टीम आपल्याला मिड इनिंग मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. मोगरस टीम उपस्थित झाली, 6:30 वाजता अनाउन्समेंट केली. वाढणाऱ्या लवकर या, डायरेक्ट जागी गेलं आणि 7 पंगत बसली, कार्यक्रम ओके गेला. 8:30 डायरेक्ट कार्यक्रम शेवटची पंगत अनाउन्समेंट ऐकायला आली. ठोंबरवाडी टीमचे कॅप्टन देखील उपस्थित झालेत, खूप खूप धन्यवाद दोन्ही टीमचे. तोपर्यंत आपण रोहितदास सर टॉस करून घ्या. यावेळेस काढलं काय धावाची संधी आहे, संधीचं केलं सोनं, फलंदाज होतोय धावबाद. इथे विकेट, त्याला टॉस करत आहोत. ठोंबरवाडी टीमचे कर्णधार उपस्थित होत आहेत, मोगरस टीमचे कर्णधार देखील उपस्थित होत आहेत. तिथे आपण लगेच टॉस करणार आहोत, कौतुक करावं लागेल या दोन्ही टीमचं. ईवी आयकन्स आहे, वडाफोन आयडिया, विशाल मग त्या काही सांगाल, त्यांना टिकला व्ही आय म्हणजे वडाफोन आयडिया, दोन्हीचा झिंगाट. इथे आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे 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 पाव लागेल, उंची भरपूर आहे. वाह बेकार,
ही कॅच मध्ये ही ढेंगी काय ढेंगी बाजली वांगी आणि सोडली ढेंगी शेम कार्यक्रम गडी झाला सोंगी आणि इथे टोंबरवाडी टीमनं टॉस जिंकलाय. हा या तुम्हाला वाटला कुस्त्याचा काय सांगायचंय. टोंबरवाडी टीमनं टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. मोगरस टीमला बॅटिंग साठी इन्व्हाइट केले गेलंय. जाऊया पुन्हा एकदा नाना उचल कोणाला उचल काय सांगायचंय. आमचा अंपर पाव किलो आहे म्हणून त्याजवळ जाऊ नका. बेकार सायकल आहे ती. आपण करूया आता निश्चित स्कोर लेख. पंचांच्या भूमिकेत कैलास बांगारी, मेन पंचांच्या भूमिकेत सुरेश निरगुडा. अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून गाजवल्यात, अनेक स्पर्धांमध्ये बॉल फोडलेत. आज पंचांची भूमिका मला वाटलं पहिल्या रात्रीला देखील फोडला. जाऊया कोलवा टप्प्याचा चेंडू होता स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू समजला नाही या शेवटचे मला वाटतं दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डाबामधील दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्या नानाच्या बाटमधून तिसऱ्या षटकामध्ये धावा भरपूर येत होत्या त्या नानाच्या बाटमधून आता मात्र धावा येत नाहीयेत. काय रे घरची आठवण झाली काय जायचं असंच काहीतरी वाटत. बघता बघता इथे लागोपाठचे तीन चेंडू डॉट होत आहेत. गोलंदाजी चांगली होती. डाबातील शेवटचा चेंडूचा खेळ मात्र उर्वरित शिल्लक आहे. टार्गेट किती सेट केलं जाईल आणि बघता बघता हा ही चेंडू इथे डॉट. पहिला डाव समाप्त. चार चेंडू सलगचे डॉट. 40 धावा प्रथम बॅटिंग करत असताना भल्याची वाडी टीमनं बनवल्या गेल्यात. विजयासाठी 41 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. लगेच टीम भल्याची वाडी आपली सलामीची जोडी देखील रवाना करा. मालेची मालेगाव चला मालेगाव लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मालेगाव चला सलामीची जोडी पाठवा लगेच टीम भल्याची वाडी. पाव लगेच धाव.
पुढची एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडने टीम ठोंबरवाडी तर त्यांच्या विरुद्ध टीम मोगरज. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत एक्स्ट्रा पोल मधली आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे मात्र 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी भल्याचे वडील टीमचे दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहेत. ते म्हणजेच भरत आणि त्याच्या साथीला पंढरी. हे दोन धुरंधर स्ट्राईक एंडवरती पंढरी आपण पाहतो, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण भरत. गोलंदाजी ट्रॅक वरती गणेश तयार होतो. पहिल्या षटकासाठी गणेशच्या हातामध्ये जबाबदारी सोपवली गेली. चला प्रति षटकामागे 4 मिनिटाचा वेळ असेल त्यामुळे जास्तचा वेळ खर्च करू नका. तुमचा टाइम मात्र इथे चालू झाला गेलाय. गणेश तयार होतो स्ट्राईक एंड मध्ये. पंढरीला आपण पाहू शकाल मॅच कशा प्रकारची केली जाईल, जिंकली जाईल कुठला संघ. हाफ ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न उजबे इष्टी बराच मिस करत असताना पंचाने दर्शवलं गेला. हा चेंडू व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल म्हणजे कन्यादान. दान धर्म सुरू झाला. एक्स्ट्राची बॉल एक्स्ट्राची धाव इथे देऊन जाईल आणि इथे अतिरिक्तच्या स्वरूपात अवंतरच्या स्वरूपात संघाचं खातं इथे ओपन होत असताना पाहायला मिळालं. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. गणेश तयार स्ट्राईक एंडवरती पंढरी. यावेळेस मात्र लागोपाठचा हा दुसरा चेंडू खराब. व्हाइट बॉल गणेशच्या माध्यमातून लागोपाठचा हा दुसरा चेंडू व्हाइट. टाळ्या वाजवली जातात भल्याचीवाडी टीमचे खेळाडू. आईजीची जीवा बायजीची मजा. बॉलर फासफूस करून दमला पण काय झाला कार्यक्रम यांचा झाला. खेळाडू कक्षामध्ये फक्त 90 खेळाडू असायला हवेत. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली येते याची नोंद घ्या. त्याच्या व्यतिरिक्त खेळाडू व्यतिरिक्त कुणी बसू नका. इथे उडवला गेलाय. बघता बघता पाहावं लागेल. बॉल सीमारेषा बाहेर जात असताना धावा मिळाला 4. हशाची पट्टी आणि टपालवाडी पुढची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेग्युलर पोल मधला यास व्हाइट बॉल खराब चेंडू. सातत्याने जर म्हटलं गेलं तर कुठेतरी खराब चेंडूची फेकी पाहायला मिळते. ही चुकी कुठेतरी कमी करावी लागेल. गणेशला 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. गणेश तयार होतो स्ट्राईक एंड होतो पुन्हा एकदा पंढरी. इथे मात्र पुन्हा एकदा आडबा बाटना फटका सजवण्याचा प्रयत्न. शरीरावरती चेंडू अदळला जातोय. कुठल्या प्रकारचं धाव खर्च केली नाही. या बॉल वरती थोडस कमबॅक. 7 धावा धावफलकावरती आहे आणि थोडस कमबॅक होताना पाहायला मिळालं इथे पहिल्या षटकामध्ये. आता पाहावं लागेल एक महत्वाची ही मॅच. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी. डोअर डाय नॉकआउटच्या स्पर्धा जेव्हा जेव्हा आपण खेळतोय ना तेव्हा तेव्हा डोअर डाय सामना राहतो. काय सांगायचं आहे. नाही इकडे बॉलर तर जेला आहे जेला आहे पण काय सांगायचं आहे. नको झाले जरा तिकडे किपरची कुंभाडा जायची बारी. पहावं लागेल इथे खराब गोलंदाजी होती. यावेळेस संधी उपलब्ध होण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एकदा वेगानं कम्प्लीट झाली दुसरीचा प्रयत्न. आणि बघता बघता इथे 2 धावा कम्प्लीट होतील. इथे मात्र निश्चित पाहणं फार महत्वाचं राहील मित्रांनो. या चुका कुठेतरी गणेशला कमी कराव्या लागतील. येणारा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड ऑफील. ऑफील मात्र फेटाळून लावली. इथे मात्र कुठेतरी हा चेंडू थोडस चांगला टाकत असताना गणेशला आपण पाहिलं. आता मात्र डाबाचा विचार जर केला एकूण 8 चेंडू हाताळले गेले त्यामधले 4 चेंडू खराब आणि 4 चेंडू इथे चांगले राहिले. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
इथे कुठेतरी जर पाहिला थोडस रनरअप मध्ये गडबड होताना पाहायला मिळाली. आता पाहणं फार महत्वाचं राहील. एक महत्वाची ही स्पर्धा आपण खेळतोय, आपण पाहतोय. हलक्या त्यानं पंच केलाय, पॉइंट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षक तिथे तैनात आहे. कुठल्याही प्रकारचं इथे नुकसान काही जास्त झालं नाही. आता मात्र संघाची टोटल धावफलकावरती 11 धावा. ज्या धावफलकावरती आपण पाहतोय, अकरा धावा धावफलकावरती आहेत. आणि बघता बघता षटक मात्र इथे पहिलं समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा गेम समाप्त. संघाची टोटल 11 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आता आवश्यकता आहे 30 धावींची. प्रति षटकामागे तुम्हाला 10.00 ची धावगती राखायची आहे. तरच या धावा कुठेतरी तुम्हाला पाटला करत असताना चेस करता येतील. अन्यथा अगदी आपण पाहतोय सातत्यानं या मैदानावरती 2 रात्रीमध्ये एका धावेसाठी संघर्ष होताना पाहायला मिळालाय. आज काय होणार, आज कशी होणार, आजची रात्र कोण गाजवणार? पहिली रात्र गाजवली चांदप अंजप, आणि अर्थात दुसरी रात्र म्हणजे कालची रात्र गाजवली उमरोली. आजची रात्र कोण गाजवणार यावरती सर्वांचं लक्ष जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा पोल मधला पहिला सामना थोडासा उशिराने हा सामना सुरू झालाय, परंतु वेळेचं पाहण राहू द्या. टीम मालेगाव कैलासाला गेलाय. इथे गोलंदाजी ट्रॅक वरती इथे ए पाहू शकाल. इथे निश्चित चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल, अशाच प्रकारची गोलंदाजी केली तर कुठेतरी आपल्याला मॅच मध्ये मात्र चांगली कामगिरी करता येईल. अन्यथा आपल्याला या धावा कुठेतरी डिफेन्स करत असताना थोड्याशा अडचणी निर्माण होतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी समोरच्या दिशेला खेचण्याचा प्रयत्न. तिथे मात्र निश्चित अगदी आपण पाहू शकाल. बघता बघता बॉल वन बाउ सीमारेषा पार जात असताना धावा मिळाल्या. चार चौकार आलाय. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. पहा निश्चित अगदी पंचांकडे अफील आणा. अफील मात्र स्वीकारले. कारगी देश त्या उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज मात्र होतोय बाद. अजून एक विकेट विजय. यावेळेस निश्चित अगदी आपण पाहू शकाल. अगदी विचार जर घेतला तर मॅच मध्ये दोन्ही संघ ताकद दाखवत आहेत, कारण की मॅच इम्पॉर्टंट आहे. धावा धावफलकावरती 17 धावा आपण पाहतोय. एकंदरीत 41 धावांचा पाठलाग करायचे आणि 41 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकाल. इथे पुन्हा एकदा उजवी इष्टी. इथे मात्र दांडी गुल होत असताना पाहायला मिळाली. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद.
पाहायला मिळेल, कारण की दोनही संघ तुमचा टाइम पा काउंट केला गेलाही याची नोंद घ्या। चार मिनिटांमध्ये षटक कुठल्याही पद्धतीत तुम्हाला कंप्लीट करणं अनिवार्य राहील। फलंदाज बाद झाल्यानंतर तिथे तुमचा टाइम पुश केला जाईल, परंतु चार मिनिटांमध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करावं लागेल। कैलास पुंजारा खऱ्या अर्थानेची त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक। अण्णा शिद ज्यांच्या माध्यमाने पारितोषिक आले, इथे जाऊया। अण्णा शिद ज्यांच्या माध्यम पारितोषिक तरी लागलं गेलंय, परंतु आता इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। खाली क्षेत्राने बघता बघता बॉल मात्र थांबत नाही, बॉल निघून चालला पुन्हा एकदा खालची आली वरची आली सगळ्यात गेले ना तुझ्या बोलणार चार चौकार ठोक। इथे निश्चित आपण पाहू शकाल 22 धावा धावफलकावरती। अजूनही जर पाहिलं तर 19 धावांची गरज आहे। एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळाली आहे। पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमचे खेळाडू तयार राहायचे। हरी आला यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती। आता हरी कशा प्रकारची कामगिरी करणार मॅच मध्ये ते मात्र पाहणं फार महत्वाचं राहील। 19 धावा 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत। या 12 चेंडू मध्ये 19 कशा बनवल्या जातील कि रोखल्या जातील ते पाहणं फार महत्वाचं आहे। यावेळेस फटका फसला आहे आणि तिथे देखील चुकी होणार नाही। खावा पिक फका मीठ गडी भवानी टक टुक 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 टक टुक 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 टक टुक 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 विकेट। धावा येत नाही आहेत त्या धावा बनवाव्या लागतील। पाहावं लागेल मॅच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। माझा फोटो काढ चला मॅच स्पीडअप ठेवा, जास्तचा बेल खर्च करू नका। समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न। शत्रक्षक दूरवरून बॉल पर्यंत पोहोचला गेला जर्सी नंबर 30। इथे जरूर एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकच धाव इथे मात्र कंप्लीट होईल। एका धावेच्या मध्ये धाव फलकावरती थोडीशी भर होत असताना पाहायला मिळेल। 23 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय मित्रांनो। अजूनही 18 धावांची गरज आहे। 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये। अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न। बाटवरती चेंडू व्यवस्थित येऊ शकला नाही। बघता बघता हा चेंडू इथे निर्धावाला गेलाय। एक चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली सध्याच्या स्थितीला। हा ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेला क्षेत्रक्षे दूरवर आहे आणि बॉल मात्र इथे जवळजवळ अडवला गेलाय आणि थ्रो थोडासा खराब आला। तोपर्यंत काय सांगायचंय सकुबाई तुकुबाई सकुबाई तुकुबाई कांताबाई शांताबाई फंबलिंग होताना पाहायला मिळालं आणि तोपर्यंत धाबा दाफुल का वरती 25 धावा 41 धावांचा पाठला करायचे। धाबा दाफुल का वरती 25 आहेत। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र बाट वरती चेंडू व्यवस्थित येत नाही। आता पाहावं लागेल या सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल यात शंका नाही। हा ट्रॅकर चेंडू उडवला गेलाय। शत्रक्षक आहे तिथे डीप मध्ये, परंतु शत्रक्षकाला इथे मात्र फक्त आणि फक्त प्रेक्षक बनावं लागला, कारण की चेंडू आउट ऑफ जाऊन पुरलाय 6 धावांसाठी। इथे मात्र कमालीचा फटका षटकार।
दहा धावींचं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. हे घमासान युद्ध कोण कुणावरती हवी ठरणार ते मात्र पाहावं लागेल. पुढच्या मॅच साठी टोंबरवाडी टीम आपण देखील तयार राहा. अन मोग्रस टीम देखील. चला टीम मीटिंग घेऊ नका. आज कुठल्याही पद्धतीने जर पाहिलं तर निश्चित प्रत्येक टीम सहकार्य करतं. असं सहकार्य यापुढे देखील राहू द्या या स्पर्धेमध्ये. गोलंदाज केतन, गोलंदाजी ट्रॅक वरती केतन आला गेलाय. सिंगल काढी डबल इंजिन वाला टुकटुक गोलंदाज. पण काय पाठे म्हणजे नाना उसना शर्ट आणलाय का रे, काय सांगायचंय. खालता गुलाबी वरत एकलाच काळा निळा दिसतो. चेतन तयार. सहा चेंडू दहाची गरज. सहा चेंडू दहाची गरज असताना घडलं काय बेकार काम. आंधी दुष्काळात दुष्काळात तेरावा महिना देव कांदा देव लिंबू देव लसूण देव चहा पावडर घाला पाणी करायची. खराब गोलंदाजी या बॉल वरती. सहा बॉल नऊ धावींची आवश्यकता आता मॅच मध्ये. सहा चेंडू बनवायचे आहेत इथून पुढे नऊ धावा पहावं लागेल. लेग बायची एक सिंगल येताना आपण पाहिली मित्रांनो. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत पाच. गोलंदाज तयार. आडिया बॅटना संदूक कुतून मारलाय. फिल्डर आलाय. या धमुचाय कोबी काय आतल्या आत कार्यक्रम तडिया सर्कल मध्ये चुंडला अडवलं गेलंय. आणि इथे मात्र आता आपण पाहू शकाल चार चेंडू सात धावेंची गरज आहे. केतन तयार. चार चेंडू सात अजून काही होऊ शकतं. मॅच दोन्ही टीमच्या बाजूने समान आहे. पाहावं लागेल चार चेंडू सात धावेंची गरज. चार चेंडू सात धावेंची गरज. स्क्वेअर लेग मध्ये फटका सजवलाय. क्षेत्रक्षक दूरवर आहे. आणि बघता बघता बॉल शंभरात आर पार शंभरात कुईलू खादवाय धन. बॉल निघून चालला बाउंड्रीच्या बाहेर. चार विजयासाठी तीन धावींची गरज. मैदानात दाखल व्हायचं याची नोंद घ्या. वेळेसाठी सर्वांनी सहकार्य करा. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. रात्र रात्रभर जागतायत. पुन्हा एकदा जर पाहिला भर दुपारी येऊन खेळपट्टीची मरमपट्टी करतायत. पुन्हा एकदा मैदान सज्ज करतायत. ओहो लाजवाब प्रयत्न राहिले. ते टायमाला बारीक होता. ते टायमाला उला आता खत द्यायचं तर चांग नको चांग खत. थोडस जर पाहिला उंचीचा अभाव इथे होताना पाहायला मिळाला. आता मात्र बॉल शिल्लक आहे दोन आणि धावेंची गरज दोन. दोन बॉल दोन धावेची गरज. मॅच कुठलाही संघ जिंकू शकतो. टीम मालेगावाना टीम भल्याची वाडी. आता पाहावं लागेल. दोन चेंडू दोन धावेची गरज. प्रत्येकाच्या काळजाचा ठोका. आजच्या रात्री मधला पहिला सामना. पहिल्या सामन्यामध्ये रंगत इथे होताना पाहायला मिळाली. गोलंदाज सय्यार केतन. दोन बॉल दोन ची आवश्यकता. दोन बॉल दोन ची आवश्यकता. उंची गाठले लांबी कमी क्षेत्राच्या बॉल खाली. बास रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे. श्याम कार्यक्रम. आता काय ग्राउंड खणला तरी काय फायदा नाही. काय बोलायचंय. भयानक कार्यक्रम झाला. बायको देखायला आणि मेवणी पटून आला. श्याम कार्यक्रम झाला. बघता बघता मॅच इथे कम्प्लीट होते. हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम बॅटिंग करत असणारी टीम अर्थात भल्याची वाडी टीमनं विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. थोंबरवाडी टीमचं मी कौतुक करेल. अनाउन्समेंट करण्या अगोदर हा संघ मैदानात दाखल होतोय. अशाच प्रकारे सहकार्य प्रत्येकानं करत राहा. मोग्रस टीम खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा खेळाडू देखील समालोचन कक्षामध्ये पाठवा. आणि मॅन ऑफ द मॅच
थँक्यू.